आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. 159 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी बबन शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. साधूच्या वेशात वृंदावनमध्ये वास्तव्य करत असलेल्या शिंदेला 14 महिन्यांनी बेड्या ठोकण्यात आल्यात. तर नेपाळ दिल्लीसह इतर राज्यांमध्ये त्यानं वास्तव्य केल्याचंही समोर आलंय. बीडच्या जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातनं बबन शिंदेनं हा अपहार केल्याचं समोर आलं. आपण पाहतोय आता 159 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बबन शिंदे असं त्याचं नाव आहे. तर साधूच्या वेशामध्ये वृंदावनमध्ये वास्तव्य तो करत होता आणि अखेर 14 महिन्यांनी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. नेपाळ दिल्लीसह इतर राज्यांमध्ये त्यानं वास्तव्य केल्याचंही समोर आलेलं आहे. बीडच्या जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातनं बबन शिंदेनं हा अपहार केल्याचं समोर आलंय. या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून. विनोद, काय सांगाल, नेमकं काय हे प्रकरण आहे? जर पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. त्यातली त्यात आता ही जिजाऊ मल्टीस्टेटचा हा मुख्य आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहे. याच्या जी जिजाऊ मल्टीस्टेट सोसायटी आहे त्याच्या बीड जिल्ह्यामध्ये 3 शाखा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 शाखा अशा 5 शाखेमधून तब्बल 159 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. अपहार केल्याचं समोर आलेलं आहे आणि यामध्ये गुन्हा दाखल होण्यापूर्वी जो मुख्य आरोपी आहे बबन शिंदे हा फरार झाला होता आणि तब्बल 13 महिन्यानंतर आता बीड पोलिसांना अखेर यश आलेलं आहे. त्याला उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील वृंदावन येथून साधूच्या वेशात असताना अटक करण्यात आली आणि यामुळे जे ठेवीदार आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापपर्यंत ठेवीदारांना 1 रुपयाही मिळालं नाही आणि यामधील जे ठेवीदार आहेत काही ठेवीदार हे मयत देखील झाल्याचं समोर आलेलं आहे. अनेक आंदोलन केले होते. नक्कीच, धन्यवाद विनोद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.